पण मी बोललो स्वतः असीमशी आणि मला असं जाणवलं की त्या सगळ्यातून तो बाहेर पडलाय आता पूर्णपणे. आणि असं असेल तर चांगलंच आहे, नाही का? आहे कुठे असीम ग? मी मगाचपासून बघितलं, दिसला नाही कुठे. कॅन्टीन मध्ये असतील. ओ सर, त्या ऍक्सिडेंट पेशंटला शुद्ध आली. हो मग मी येते. येते सर. येस अंजली. सर रोहिणीशी बोलत राहा. हो. असं आहे तर सगळं. आत्ता झालं डायग्नोसिस. समीर, समीर कुठे? येईल तो. आता तुम्ही जास्त बोलू नका, नाहीतर त्रास होईल. नेलू, नेलू कशी आहेस तू? काही झालं तर नाही रे तुला? नेलू, मी चुकलो ग. मी यानंतर तुझ्याशी नाही भांडणार. नाही, माझं चुकलं. मीच भांडले होते तुझ्याशी. तिच्या डोक्याला झालेली जखम भरायला जरा वेळ लागेल. बाकी कुठेही जखमा नाही आहेत, सो काळजीचं काही कारण नाही आहे. सावकाश. डॉक्टर, मगाशी रागाच्या भरात इथल्या स्टाफला नको ते बोललो, पण तुम्हीच माझ्या निलूचा जीव वाचवलात. शक्य झालं तर माफ करा. नाही नाही, इट्स ओके. मला मगाशी कॅन्टीन मध्ये घेऊन जाणारे ते कोण? ते इथले सिनियर डॉक्टर आहेत, डॉक्टर असीम खानापूरकर. आधी मला त्यांना सॉरी म्हणायचंय. डॉक्टर, तुम्ही आहात ना इथे? हो, डोंट वरी, जाऊन या. निलू, येतो. अरे आता का रडतीस तू? सगळं चांगलंच होणार आहे आता. डोंट वरी, तू जरा वेळ झोप बरं आता. हा, आराम कर.